नमस्कार शेतकरी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यासाठी हवामान अंदाज आहे। तर जसं मी सांगितलं की 22 तारखेपासून नागपूर जिल्ह्यात पावसाची ऍक्टिव्हिटी चालू होणार आहे, परंतु फार हलका पाऊस राहील 22 ला। 23 पासून जो पाऊस सुरू होणार आहे हा नागपूर जिल्ह्यासाठी संपूर्ण, म्हणजे बघा ना, जवळपास संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस जबरदस्त राहण्याची शक्यता आहे। 24 तारखेला, म्हणजे जो 23 तारखेपासून पाऊस चालू होणार हा 24 तारखेला चांगला राहणार। आणि नागपूरचा जो उत्तर भाग आहे, म्हणजे नागपूर, सावनेर, त्यानंतर पार्स शिवनी, ह्या भागात चांगल्या प्रकारचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। हा काटोलला, त्यानंतर नरखेड, घोटी या भागातसुद्धा चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात 25, 26, 27 तारखेलासुद्धा पाऊस राहणार आहे। 26 तारखेला नागपूर जिल्ह्यात जवळपास बऱ्याचशा भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर 27 तारखेला, पण 28 तारखेपासून नागपूरमध्ये पावसात कमतरता येणार आहे। बघा, हा हवामान अंदाज लक्षात घेऊनच तुम्ही काम करा। काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा। धन्यवाद।